स्वागतम, सर्वांना नमस्कार. गृहिणी दोष चिकित्सितम अध्याय आपण अभ्यास करत आहोत आणि आज 42व्या श्लोकापासून सुरुवात आहे. अभोजनात अजीर्णात, अजीर्ण अतिभोजनात विषम आसनात, असात्मे गुरु शीताती शीत अतिवृक्ष संदुष्ट भोजनात, विरेक वमन स्नेह विभ्रमात व्याधिकर्षणात, देश काल ऋतु वैषम्यात वेगानां च विधारणात, तुष्यति अग्निहि सदुष्टः अन्नम न तत् पचति लघु अपि, अपच्यमानं शुक्तत्वं याति अन्नं विषरूपताम. अजीर्णाचे हेतू या ठिकाणी सांगितलेले आहेत, तेच गृहिणीचे पण हेतू आहे. एवं व्यवस्थिते सामान्येन गृहिणी दोष विकाराणा हेतवादिनी आह. तर गृहिणीचे आणि अजीर्णाचे हेतू या ठिकाणी सांगितलेले आहे. अभोजनात म्हणजेच भोजन न करणं, आणि या ठिकाणी जो काल शब्द आलेला आहे त्याबद्दल टीकेमध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे की काल शब्द नच संवत्सरात्मक हा काल उच्चते, संपूर्ण वर्षाचा काल अपेक्षित आहे काल ज्या वेळेला म्हटलं जातो. हा आणि देश वैषम्यम देश व्यापत साच जनपदोद्भंसनीय देश वैषम्य म्हणजे देशव्यापक म्हणजे संपूर्ण देशाची दृष्टी होणं, जे जनपदोद्भंसामध्ये करोना सारख्या व्याधी आहेत अशा व्याधीमध्ये संपूर्ण देश दुष्ट झालेला असतो, दृष्टी झालेली असते देशाची. म्हणजे तो भूमी हवा देशामधले सगळे काही जे घटक आहेत त्या सर्वांची दृष्टी होते. ऋतू शब्देन तू शिशिरा दया ऋतु, ऋतू म्हणजे शिशिर ग्रीष्म वर्षा हेमंत वसंत हे जे ऋतू आहेत ते सगळे ऋतू. कालवैषम्येन सर्वेषां ऋतूनां वैषम्यं गृह्यते. तर कालवैषम्य ज्या वेळेला म्हटलं जातं त्यावेळेला संवत्सरातले सगळे ऋतू, आणि ऋतुवैषम्येन ही एक ऋतुवैषम्यम इति विशेषः. ज्यावेळेला ऋतुवैषम्य असा शब्द असेल त्यावेळेला तेवढा जो ऋतू आहे तेवढा एक ऋतू असा अर्थ आहे. नंतर इथे पुढे शुक्तत्व मानलेलं आहे. दुष्यति अग्नि सदुष्ट अन्नम न तत् पचति लघु अपि, अपच्यमानं शुक्तत्व याति अन्नम विषरूपता. तर शुक्तत्व याचा अर्थ अम्लत्व, अन्नाला आंबटपणा येतो. आणि विषरूपताम इति यथा विषम बहुविकारकारी भवती तथा तद्रूपताम. तर विषरूपता याचा अर्थ विषासारखं, म्हणजे विष जसं अनेक रोगांची उत्पत्ती करत तस अन्न हे विष होत आणि अनेक रोग उत्पन्न करत. अनेन सर्व एव अजीर्ण भेदा अवरुद्धाः ज्ञेयाः. हे तंत्रांतरे तर सगळेच अजीर्ण त्याचे प्रकार आणि त्याची कारण ही आहेत. इतर ग्रंथामध्ये सुश्रुत संहितेमध्ये अजीर्णाचे प्रकार सांगितलेले आहेत. हे तंत्रांतरे आमं विदग्धं विष्टंभं कफपित्ता निलैहि क्रमा अजीर्णं केचित् इच्छन्ति चतुर्थं रसशेषतः. तर अजीर्णाचे प्रकार आहेत आमाजीर्ण विदग्धाजीर्ण विष्टंभाजीर्ण नंतर कफपित्ता निलैहि क्रमा, म्हणजे त्यातलं आम अजीर्ण ते कफामुळं, विदग्ध आहे ते पित्तामुळं, आणि विष्टब्द आहे ते वातामुळं असं कफपित्ता निलैहि क्रमा. अजीर्णम केचित् इच्छन्ति चतुर्थं रसशेषतः. आणि चौथा अजीर्णाचा प्रकार आहे तो रसशेषाजी. असं चार प्रकारच्या अजीर्णाचे हेतू त्या ठिकाणी सांगितलेले आहेत.
त्यामध्ये अनशन, अजीर्णासन, अतिभोजन, विषमासन, असात्म्य, गुरु, शीत, अतिरुक्ष, त्याचप्रमाणे दूषित आहार सेवन, विरेचन, वमन, स्नेहविभ्रम, रोगजनित कृशता, देश काल ऋतु यांच्यामध्ये उत्पन्न होणारे वैषम्य, धारणीय वेगांची विधारण, वेगानांची विधारणा, आणि त्यामुळे जठराग्नी दूषित होतो आणि हा दूषित झालेला अग्नी थोड्याही आहाराचं पचन करू शकत नाही, न तत् पचती लघु अपी। लघु म्हणजे दोन अर्थ होतात, लघु म्हणजे पचायला लघु आणि थोडा अन्न, असं कोणतंच अन्नाचं तो पचन करू शकत नाही आणि त्यामुळे अन्नाला अम्लत्व प्राप्त होऊन ते विषरूप बनत। अजीर्णात वेगवेगळ्या प्रकार सांगत असताना जे रसशेषज अजीर्ण म्हणून सांगितलेलं आहे ते विषरूप असत असं सांगितलं जात। सुश्रुतानी आम, विदग्ध, विष्टब्ध, अष्टब्ध असे अनुक्रमे कफ, पित्त आणि वायू यांनी उत्पन्न होतात, तर रसशेष अजीर्ण हा चौथा प्रकार सांगितलेला आहे। खरं पाहिलं तर केवळ रसशेष अजीर्णच नव्हे तर सर्व प्रकारच्या अजीर्णामध्ये शुक्तत्व म्हणजे अम्लत्व प्राप्त होत असत। चक्रदत्तानी अग्निमांद्याच्या कारणावर टीका करत असताना अजीर्ण हा शब्द वापरलेला आहे। सुश्रुतानी अजीर्ण आणि बद्धकोष्ठता हे पर्याय शब्द मानलेले आहेत, परंतु हे मत योग्य वाटत नाही, कारण बऱ्याच वेळा अजीर्णाने द्रव मल प्रवृत्ती होताना दिसते। पित्त हे उष्ण, तीक्ष्ण आणि त्याने अजीर्ण कसं काय संभवतं असा सुद्धा प्रश्न विचारला जातो, तर अजीर्णामध्ये जी पित्त दृष्टी असते ती पित्ताचा द्रव गुण वाढल्यामुळे होत असते, उष्ण तीक्ष्ण या गुणामुळे नव्हे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। तस्य लिंगम अजीर्णस्य विष्ठम्ब सदनं तथा शिरसो रुक्षमूर्छा च भ्रम पृष्टिकटे ग्रहा जृम्भाङ्गमर्दस्तृष्णा जृम्भाङ्गमर्दस्तृष्णा च ज्वरश्चर्दिश्च प्रवाहणम् अरोचको अविपाकश्च घोरमन्न विषम च तत् संसृज्यमानं पित्तेन दाहं तृष्णा मुखामया जनयति अम्लपित्तं च पित्तजांश्च अपरां ददान यक्ष्मपि न समेहादि कफजान कफसंगतं करोति वात संपुष्टं वातजांश्च गदान बहून मूत्ररोगाश्च मूत्रस्थं कुक्षिरोगांश्च क्रुद्धतं रसादिभिश्च संपुष्टं तर अजीर्णाची लक्षण पहिल्यांदा सांगून त्या अजीर्णामुळे जे अनेक रोग निर्माण होतात त्यांची यादी या ठिकाणी दिलेली आहे। तसे ती सामान्य अजीर्णाचे लक्षण, सामान्य अजीर्णाची सामान्य लक्षणे सांगितलेली आहेत। तस्य लिंगम अजीर्णस्य विष्टम्भः सदनं तथा शिरसो रुक्ष मूर्छा च भ्रमः पृष्ठकटिग्रहः जृंभांगमर्द तृष्णाच ज्वरछर्दी ही प्रवाहणम अरोचको अविपाकश्च घोरम मन्न विषम च तत् संसृज्यमानं पित्तेन दाहं तृष्णा मुखामयान जनयति अम्लपित्तं च पित्तजांश्च अपरान गदान। तर वेगवेगळ्या रोगांची इथे यादी दिलेली। विष्टंभ येते, विष्टंभ हा अप्रचलन रूपतया अवस्थानम। तर विष्टंभ म्हणजे जे अन्न शरीरामध्ये आहे ते एकाच ठिकाणी थांबून राहणं, अप्रचलन रूपतया अवस्थानं म्हणजे मल प्रवृत्ती न होणं हा सुद्धा त्यामध्ये अर्थ आहे की अन्न हे पचन होऊन शेवटी मल तयार झाल्या तो बाहेर यायला पाहिजे, परंतु ज्यावेळेला विष्टंभ ही अवस्था असते त्यावेळेला अन्न पुढे सरकतच नाही, याचा विष्टंभ ही अवस्था आहे। घोरम अन्न विषमचं
तत् पित्तेन सुसृज्यमानं इत्यादिनं, तर हे अन्न चविष्य तयार होत आणि पित्तादी दुष्टस्य अजीर्णस्य लक्षणं आह, तर त्या पित्त इत्यादी दोषांच्या दृष्टीमुळं अन्न विषय तयार होतो, हे तच पित्तादी संस्थेने उत्तम लक्षणं अजीर्णस्य सोष्ठमात्र गतपेन यक्ष्मादि विकार करणे असामर्थ्योपलब्धे हे अम्लपित्तम च इति अम्लगुणोऽतिरिक्तं पित्तम, अम्लपित्त पण अजीर्णापासून उत्पन्न होत, अस्य तत्रांतरे लक्षणं उत्तम, तंत्रांतरे लक्षणं उत्तम, अजीर्णाचे अम्लपित्ताची लक्षणं इतर ग्रंथामध्ये सांगितलेली आहेत, अविपाक क्लमोत्क्लेद तिक्त अम्लोद्गार गौरव ही रुत्कंठ दाह अरुचि च अम्लपित्तम निमिर्भिषेत, तर अम्लपित्त कशाला म्हणायचं ज्याच्यामध्ये अविपाक आहे, अविपाक क्लम उत्क्लेद नंतर तिक्त अम्ल उद्गार गौरव ही, म्हणजे तिक्त म्हणजे कडू नंतर अम्ल म्हणजे आंबट असे ढेकर पिणं आणि जडपणा वाटणं ही लक्षणं आहेत, आणि हृत्कंठ दाह हृद याचा अर्थ इथे उरदेशी दाह घशामध्ये दाह अरुची ही सगळी लक्षणं ही अम्लपित्ताची आहेत, यक्ष्मणः त्रिदोषचत्वे अपि स्वोपावरोधे कफजाकार प्राधान्यादिह कफजत्वं उत्तम, राजयक्ष्मा हा त्रिदोषज व्याधी आहे परंतु त्यामध्ये स्रोतसाचा अवरोध असतो आणि स्रोतोचा अवरोध हा कफ प्राधान्यामुळे होतो म्हणून इथे हा यक्ष्मा जो आहे तो कफ दृष्टीमुळे कफामुळे होतो असं इथे वर्णन केलेलं आहे, किट्ट धातू योगेन रसशेष अन्नस्य गदान आह, तर किट्ट जे काही धातू आहेत मलमूत्र आणि त्याच्यामुळे जे रोग होतात मूत्ररोगाश मूत्रोत्तम पुक्षी रोगांश खूप गतम, हे सगळे व्याधी सुद्धा त्याचं कारण अजीर्ण आहे, रसादिजान इत्यत्र ये रसादिजा रुच्यादया होता ते भवंती ही नियम, त्याचप्रमाणे रसादिभीच म्हणजे रस रक्त इत्यादींची धातूंची दृष्टी होऊन वेगवेगळे जिंकार होतात ते सुद्धा अजीर्ण यामुळेच होऊ शकतात हे असं त्या ठिकाणी सांगितलेले आहे। तर अजीर्णामुळे विष्ठंभ अंगसा शिरशूल मूर्छा भ्रम पृष्ठग्रह कटिग्रह जृंभा अंगमर्द तृष्णा ज्वर छर्दी प्रवाहिका अरोचक अविपाक यासारखी लक्षणं उत्पन्न होतात, आमरसरूपी घोर अन्नविष जेव्हा पित्तयुक्त होत तेव्हा दाह तृष्णा मुखपाक अम्लपित्त आणि अन्न पित्तज विकार होतात, हेच आमविष जेव्हा तपयुक्त होत त्यावेळी राजयक्ष्मा पिनस प्रमेह आदी कफरोग उत्पन्न होतात, आणि हे आमविष वातयुक्त झालं तर अनेक वातविकार उत्पन्न होत, तर आमविष जेव्हा मूत्रयुक्त होत त्यावेळी अनेक मूत्रविकार उत्पन्न होतात, आणि जेव्हा आमविष हे मलयुक्त होत तेव्हा उदरासंबंधी अनेक विकार उत्पन्न होतात, आणि हेच आमविष जेव्हा रसरक्त आदी धातूंशी युक्त होत तेव्हा तद्भुत धातू संबंधित रोगांची उत्पत्ती होते, तर अजीर्णामुळे आम उत्पन्न होतो आणि आम हा वेगवेगळ्या दोषांशी दोषांना धातूंना आणि मलांना सर्वांना दुष्ट करून वेगवेगळे व्याधी उत्पन्न होतो असं त्या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे। तर यामध्ये अग्निमांद जनित आम आणि आमामुळे अनेक रोगांचा उल्लेख वर केलेला आहे, तर आम म्हणजे अपक्व आहार होय, आणि हा आम जेव्हा दोष धातू मल यांच्याशी संलग्न होतो त्यावेळी सामदोष सामधातू आणि साममल उत्पन्न होतात आणि त्यामुळे विविध प्रकारचे रोग उत्पन्न होतात, सामपित्ताची लक्षणं सांगताना अम्लपित्त हे एक लक्षण सांगितलेलं आहे।
पण अम्लपित्त नावाचा स्वतंत्र व्याधी चरक सुश्रुत वाघभट यामध्ये सांगितलेला नाही. चरकाने ग्रहणी रोगाची पूर्वरूप सांगताना जो सुप्त पाक सांगितला आहे त्या संदर्भात सामपित्त आणि अम्लपित्ताची लक्षणं सांगितलेली आहेत. मात्र काश्यप संहिता, योगरत्नाकर, भावप्रकाश, माधव निदान यामध्ये मात्र अम्लपित्त हा स्वतंत्र व्याधी सांगितलेला आहे. चक्रदत्त टीकेमध्ये सुद्धा तंत्रांतर हे उत्तमाचा अर्थ आपण वाचलं की म्हणून अम्लपित्ताची सामान्य लक्षणं वर्णन केलेली आहेत, परंतु त्याची स्वतंत्र चिकित्सा हेतू असं जास्त वर्णन नाही. कारण अम्लपित्त हा अग्निमांद्य हेच महत्वाचे कारण असल्यामुळे अग्निमांद्याची चिकित्सा, अजीर्णाची चिकित्सा, अग्नि